सर्वप्रथम मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला जे या ठिकाणी पाठवलं ते मनोजींच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पाठवलं. त्यांची नक्की प्रकृती कशी आहे, कशा पद्धतीनं त्यांची सलायांची प्रक्रिया सुरू आहे, काय करताय हे बघण्यासाठी मला पाठवलं. काही गोष्टी मुख्यमंत्री महोदयांना स्वतः मनोजचंद्रावर बोलायच्या होत्या, त्या ते फोनवर सविस्तर त्यांच्याशी बोललेले आहेत. सविस्तर बोलल्यानंतर मनोजजी देखील त्यांच्याशी परत बोलतील, मुख्यमंत्री मोदी देखील मनोजजींशी बोलतील. पण एक महत्त्वाचा जो विषय आहे तो आरक्षणाच्या बाबतीतला आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण ताकद मराठा आरक्षण मिळण्यासाठी लावलेली आहे. आम्ही त्यांचे सर्व सहकारी म्हणून मंत्रिमंडळामध्ये मी देखील मराठा आरक्षण समितीचा सदस्य म्हणून काम करतो. त्याच्यामुळं आरक्षण दिल्यानंतर कोण जर कोर्टात गेलं तर ते आरक्षण बाजूला होऊ नये ही एकनाथ शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की आरक्षण हे एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतात. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आता आपण तुमच्या समोरच मनोजजी आणि एकनाथ शिंदे साहेब फोनवर बोललेले आहेत. आता तो काही स्पीकर फोनवर नव्हता, त्याच्यामुळे ते नक्की काय बोलले हे मनोजजींना माहिती आहे आणि शिंदे साहेबांना माहिती आहे. पण त्याच्यानंतर सविस्तर शिंदे साहेब माझ्याशी चर्चा करतील, माझ्याशी जे बोलतील ते मी मनोजजींना जर निरोप असेल तर मनोजजींना देईल, नाहीतर त्या दोघांमध्ये डायरेक्ट बोलायचं देखील. मी तर स्वतः त्यांचा एक मित्र म्हणून, मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून आणि मराठा आरक्षण समितीचा एक सदस्य म्हणून, मी टोपे साहेब असतील, आमचे नारायणराव असतील, आमचे सिनियर उमरे साहेब असतील, पोतकर साहेब असतील, मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनंती केली आहे आपण उपोषण थांबवावं. त्यांनी त्यांची सकाळी मांडलेली भूमिका ही देखील मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत, मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी बोललेले आहेत, ते देखील त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतील आणि आता त्या दोघांमध्ये असं ठरले की डायरेक्ट आता एकामेकांवर बोलणार आहे. त्याच्यामुळे ते दोघं काय बोलले ते मला देखील माहिती नाही आहे, आपल्याला देखील माहिती नाही, पण जे काय बोललेले आहे ते मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासन कशा पद्धतीनं सकारात्मक पावलं टाकतं ही चर्चा त्याच्यामध्ये झालेली असेल. आणि म्हणून आपल्या समोर देखील मला मनोजजींना विनंती करायची आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच काळजी आहे, त्यांनी उपोषण थांबवावं. परंतु जी चर्चा त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्री मोदींमध्ये झालेली आहे त्याचा परमार्थ ते दोघंच परस्परांनी समोरून घेतील, मला असं वाटतं की लवकरात लवकर या उपोषणाची सांग. या संदर्भामध्ये 30 दिवसाच्या मुदतीमध्ये जी काही सकारात्मक कार्यवाही करायची आहे ते नेतृत्वाकडे समिती असेल आम्ही सगळे करणार आहोत. आणि म्हणून त्याच बाबतीमध्ये कदाचित असेल त्या दोघांचं बोलणं झालं असेल फोनवरनं किंवा अन्य काही बाबी असतील की ते दोघंच सांगू शकतील. परंतु मला असं वाटतं की त्यांची जी काही टेलिफोनिक चर्चा झालेली आहे सकारात्मक आहे. आणि मला जे वाटतं पहिलं सगळ्यात प्राधान्यक्रम आणि प्रायोरिटी जी शिंदे साहेबांनी दिलेली आहे, जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मनोजजींची तब्येत देखील अतिशय चांगली असणं गरजेचं आहे, त्यांना देखील चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हे शिंदे साहेबांनी त्यांना पहिलं सांगितलेलं असावं आणि आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे. तर म्हणून मला असं वाटतं की त्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं आहे त्याच्यामध्ये त्या दोघांची चर्चा झालेली आहे, त्याच्यातलं संभाषण हे दोघंच सांगू शकतात. पण ते संभाषण मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातच झालेलं असेल आणि ते सकारात्मक. आमची सगळ्यांचीच तळमळ आहे, मुख्यमंत्री मोदींची देखील आहे आणि मुख्यमंत्री मोदींची जी तळमळ आहे ती फोनवरनं कदाचित मनोजजींना कळली असेल. थोडंफार आत्ताच 5 मिनिटांपूर्वी त्यांचं बोलणं झालेलं आहे, दोघांनाही वेळ देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की मनोजजींनी त्यांची भूमिका मुख्यमंत्री मोदींकडे मांडलेली आहे आणि त्याचा विचार मुख्यमंत्री करून त्यांना स्वतः निरोप देणार आहे. मला दिला तर मी त्यांच्याकडे देईन,
परंतु 5 मिनिटाच्या टेलिफोनिक संभाषणानंतर ताबडतोब त्याचं उत्तर मी काही देऊ शकत नाही, परंतु त्यांचं उपोषण सुटलं गेलं पाहिजे आणि त्यांची प्रकृती अतिशय चांगली राहिली पाहिजे. या मी तेच सांगितलं की आपल्याला त्याच्यामध्ये ह्या व्यासपीठावर मला कुठेही राजकीय बोलायचं नाही, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोजींची जशी आंतरिक इच्छा आहे तशी 10001% महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची देखील आहे. त्यांनी ते मागच्या 2.5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की आज ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना देखील काही संधी आपण वेळाची दिली पाहिजे. आणि मला खात्री आहे त्यांच्या मंत्रिमंडळामधला सहकारी म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवतो. चर्चा पहिले जे आधी संख्यामध्ये निर्माण होते त्यावर झाली. सीएम साहेबांची समिती त्याबद्दल झाली. पर्यटकांची झाली. ज्या दोन समिती आहेत आणि आता ते दोन जागेवर हसले. तब्येत खराब होती. मी म्हणलं मी माझी तब्येत चांगली आता एकदम फेट होती तर मग ती हसले मी थोडस असं झालं. काहीतरी मी शाळा असेल हसण्याचं यांचं माझं तेवढं ध्यानात राहिलं. ती हसले मी चांगलं झालो म्हणल्याच्या नंतर मलाही हसू आलं. एवढं नाही आता आता उद्या त्याला सांगतो समजत नाही नाही एकदा हा बघा आपलं एकदा दिले नाही महिन्यात दिला एक ते शेंडी सुसू दिला दिला मग काय म्हणून दिला दिला आता त्याच्यात रडत नाही बसत आणि जातीला विचारून दिला मी माझ्या देऊ काही एक महिना केलेलं ते आता दिला दिला कोणा दिवस त्याला गेला आणि समाज रडत बसणार नाही आता की महिना दिला आणि उगस दिला असं नाही आता दिला दिला समाज येऊ ते एकदा दिला कोणा दिवस त्याला गेला एक महिना त्याला दिला काय नाही दादा उत्सुक असं महिना बघत नाही मग आता शब्द तर दिला म्हटलं सोडाचा लागेल ना. बरं समाजाला विचारलं उपोषण सुरू का मुख्यमंत्री आता सोडा म्हणले नाही त्याबद्दल नाही झाली पण त्यांचे ओळी द्यायच ना ओळी आज हे म्हणजे येते पण ते बसून येत नाही तिचा बघत त्यांचं हे सगळं त्यांनी घडून आणलेलं मी ते बरेच सांगितलं की ते किती त्यांचं काही एवढं विषय नाही मला वाटतं
त्याच्या अटी आहेत त्या सहज मान्य करतील. सी एम साहेब आले म्हणजे थोडंसं आम्हाला आणखी आत्मसर पाहिजे की मिळण बो आहे. दुसरं काय का असं चलो ते तर मग असंच नाही ना. बरं काय आपला लाव सलाईन लाव वळ्या सलंदे असंच नाही ना. बरं काय आंदोलनात नाही ती गोष्ट आणणार. वैयक्तिक संबंध मी सामाजिक याच्यात नाही आणि त्यांचं माझं फोन पुढे डायरेक्ट कसं बोलायचं कोण कोण बोलायचं फोन नंबरच नाही डायरेक्ट कोणकडे बोला नंबरच नाही डायरेक्ट लावता पुढं डायरेक्ट बोलायचं कसं बाबा नंबर लागायची तर नंतर कोण ना कोण समितीने मला जाणव आपल्या त्याच्या महा 15 दिवस उपोषण चालल्यावर आमच्या अभ्यासक सावध झाले आणि ते म्हणजे दिलं गरजेचं आहे. आमच्या अभ्यासक तज्ञ आधी जागे झाल्या असं नसतं दिलं. मला तरी एवढं कळत होत तर मग मी तवा दिसतो म्हणलो तर लगेच देऊन टाका तुम्हाला दिले दिवस मला वाटलं होईल होईल आणि मग अभ्यास नंतर आणि ते म्हणजे द्यायला लागतं.